भाऊ, बुलढाण्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे, याच्यातून जिल्ह्यातील जनतेला काय मिळणार? 2022 आणि 23 या वर्षामध्ये जिल्ह्यातील 17 लाख लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्या आगेसमध्ये 618 कोटी रुपयाची नगदी राशी किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांना जे काही अनुदानाच्या रूपात मिळणार आहे तो 600 कोटीचा लाभ त्यांना मिळणार आहे. उद्या सप्टेंबर 3 जो कार्यक्रम आहे त्या दिवशी 32,000 लाभार्थ्यांना ऑन द स्पॉट या ठिकाणी लाभ मिळेल. 71,000 लोक शेतकरी जे सततच्या पावसाचे आहेत, काही दुष्काळाचे आहेत, काही लोकांना राज्याचा केंद्राचा पगाराचा विषय आहे, काही शेतकऱ्याच्या विम्याचा विषय आहे, अशा लोकांना 1 मिनिटामध्ये क्लिक करून 71,000 लोकांना लाभ मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित इतिहासामध्ये असा कार्यक्रम आजपर्यंत झाला नाही एवढ्या प्रमाणात गरजूंना हा लाभ एकाच या ठिकाणी मिळणार आहे. भाऊ, आज आणि उद्या मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होते, सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत का सर? असे कितीही विरोधी पक्ष एकत्र आले तरी ते नरेंद्र मोदींचा सामना करू शकत नाही. आपण म्हणतो ना कितीही जनावर एकत्र आले तर वाघाची शिकार करू शकत नाही, तशा प्रकारे किती आले तर यांचं बघा तुम्ही काय आहे. हे मनानं हरलेलं आहे, हे शरण थकलेले आहे, हे शरण हरलेलं आहे, हे लोक खरोखर किती दिवस टिकणार आहेत आणि कसा सामना करणार आहेत. आज आघाडी व्हायच्या आतच यांचा हा पंतप्रधान पाहिजे, मी व्हायला पाहिजे, हा झाला पाहिजे, यांच्यामध्ये आजच 15 नवरी झालेले आहेत. त्याच्यामुळे 15 उमेदवार जर यांचे पंतप्रधान झाले तर यांचा काय मेळ बसणार आहे हे सगळ्या जगाला कळतं. आणि या जेवढ्या विरोधी पक्षाच्या लोकांचे चेहरे आहेत, सांगा जनतेला याच्यातला कोणतं थोबाड आवडतं म्हणून, कोणता चेहरा पट्टो म्हणून की नाही हा देशाचा पंतप्रधान आम्हाला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल अशाच प्रकारे देवेगौडा, चंद्रशेखर या 17 पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलं होतं. ओ, एक एक पंतप्रधानमध्ये 4-4 महिन्यात पडला, 4-4 महिने पंतप्रधानाची निवडणूक व्हायची, मग काय उद्याला ते उद्या काय देशाला ते दिवस आणायचे तुम्हाला? 100% मेजॉरिटी 350+ भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष महायुती या ठिकाणी करेल आणि नरेंद्र मोदीच होतील. हे पक्ष किती एकत्र आले त्याने काय फरक पडणार नाही. भाऊ, आपण गुवाहाटीला गेले होते, गुवाहाटीचा खर्च कोण केला आहे असं आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. मी केला होता. भाऊ, शासन आपल्या दारी आणि थापा मारताय भारी अशा प्रकारची उद्धव ठाकरेंनी टीका केली, काय प्रत्युत्तर देणार? दिलीप परवा का डबल डबल शासन आपल्या दारीन मारतंय थापा भारी. उद्धव ठाकरेंना कोटी केल्याशिवाय दुसरा धंदा नाही. अहो, 2.5 वर्ष तुम्ही घरात बसून होते, तुम्ही काय दिलं या सगळ्या लाभार्थ्यांना, काय दिलं तुम्ही शेतकऱ्यांना? अरे, किमान आम्ही देतो याचं कौतुक तर करा, तुम्ही तर काय देऊ शकले नाही. आणि एकदा येऊन बसा तर खरे कार्यक्रमामध्ये जरा समोर बसा, व्यासपीठावर बसा की आम्ही थापा मारतो आहे का, लोकांना काय देतो आहे. 35,000 लोक इथं येतात, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळतो, कोणाला मळणी यंत्र मिळतं, कोणाला ट्रॅक्टर मिळतं, कोणाला रोटावेटर मिळतं, जे पाहिजे स्प्रिंकलरचा सेट मिळतो, काही लोकांना डायरेक्ट अनुदान मिळतं. जरा येऊन तर बघा आणि बघणार तरी काय, त्यांना माहीत तरी आहे का हे यंत्र बिंत्र काय असतं, तर त्यांचा शेतीचा संबंध काय आहे. त्याच्यामुळे ते आमची हास्याच उडवणार आहे, याच्याशिवाय दुसरा येतच काय त्यांना. भाऊ, संजय राऊत म्हणतात की राहुल गांधी हे देशाचे निर्विवाद नेतृत्व करतील. हो, हेच निर्विवाद नेतृत्व मागे होतं, त्याला भारताच्या जनतेने धूळ चारली. महाराष्ट्रात फक्त एकच खासदार आला होता, हे त्यांचं प्रगल्भ नेतृत्व आहे संजय राऊतांचं. अशा नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आता भारत जोडो यात्रा काढली, नंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये धडाधड सगळे उलटे झालेत, हे प्रगल्भ नेतृत्व आहे. मग प्रगल्भ नेतृत्व आहे तर मग आघाडीच्या बैठका कोण उमेदवार ठरता कशाला, घोषणा करा ना, आम्ही राहुल गांधी आमचे नेते आहेत म्हणून घोषणा करा. करू शकतात काय राऊत? मग त्या राऊतची किंमत तरी काय काँग्रेसवाल्याकडे घोषणा करायला? भाऊ, बच्चू कडूला इंडिया आघाडीने निमंत्रण दिलं, जायला पाहिजे का त्यांनी, काय वाटतं? बच्चू कडू संघर्षातला दिवा आहे, लोकांची नाळ जुळलेली एक नेता आहे, एका संघटनेचा पदाधिकारी आहे, तो कोणाच्या हाताखाली काम करू शकत नाही. पण बच्चू कडू यांची नाराजगी आहे, त्यांना मंत्रिपद देणार नाही म्हणून त्यांनी मागच्या भाषणात सांगितलं की आता मी अशा सोडली म्हणून, मग डबल काय झालं विषय काय जे